एक महत्त्वाची बातमी, धनगर समाजाची सह्याद्री बाहेर घोषणाबाजी सुरू आहे. एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यांनी ही घोषणाबाजी सुरू केली आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. धनगर समाजाने आक्रमक होत सह्याद्री बाहेर घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं ही त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि त्यासाठी धनगर समाज आता आक्रमक झालेला आहे. धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सह्याद्री बाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते. धनगर समाजाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर ही जोरदार घोषणाबाजी केली जाते. या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण जे आहे ते सरकार देऊ शकते. एनटीच्या आरक्षणाचं आमचं 3.5% आरक्षण जे आहे ते आदिवासीमध्ये कन्वर्ट करून अ कॅटेगरी आदिवासी आणि ब कॅटेगरी धनगर असं करून हे आरक्षण आदिवासी समाज धक्का न आरक्षण देऊ शकतात. अजूनही मुख्यमंत्री सकारात्मक आहेत पण जर आचारसंहिता लागायच्या आत हा जी आर जर निघाला नाही तर मग मात्र धनगर समाजाला वेगळा निर्णय जो आहे तो या निर्णय करावा लागेल.